नमस्कार नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत। श्रोते हो, आजही मी अशीच एक छोटीशी माहिती घेऊन आलेली आहे जी की दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाची आहे। श्रोते हो, तुमच्या घरीही देवपूजा होत असेल तर तुम्ही सनातन धर्माचे असतात तर आपल्याकडे मूर्तीपूजा खूप पूज्य मानली जाते। त्यामुळे आपण घरामध्ये देवपूजा करत असतो, देवघर असते आणि त्या देवघरासमोर आपण दररोज सुशोभनाचे कार्य करत असतो, ते म्हणजे रांगोळी। आणि श्रोते हो, तुम्ही देखील रांगोळी काढतच असाल। तर श्रोते हो, तुम्ही कोणती रांगोळी काढता याबद्दल काही प्रश्न नाही, पण श्रोते हो, जर तुम्ही स्वस्तिकची रांगोळी काढत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच पाहिला पाहिजे। बघा, कारण स्वस्तिक हे शांती समृद्धी आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, मांगल्याचे प्रतीक आहे। नवजात बालकाला देखील षष्टीच्या दिवशी स्वस्तिक काढलेल्या वस्त्रावर झोपवले जाते। श्रोते हो, स्वस्तिक एवढे का शुभ आहे बघा, की जेणेकरून विवाह करणारे नववधू वरही विवाहाच्या मंगलक्षणी स्वस्तिक चिन्हावर आपली दृष्टी स्थिर करतात। होय श्रोते हो, जो अंतरपाठ आपण हिंदू आहोत, हिंदूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे लग्न असतात, त्यामध्येच हिंदूमध्ये जे अंतरपाठ धरला जातो त्या नववधू वरांच्या मध्ये जो अंतरपाठ असतो त्यावर स्वस्तिक असतो आणि त्याकडे एकटक पाहायचे असते। स्वस्तिक हे सर्व मंगल भावनांचे प्रतीक आहे। स्वस्तिका सर्वतो भद्रा असे एक वचन आहे, म्हणजे स्वस्तिक सर्व बाजूंनी सर्वांचे कल्याण करो। केवळ भारतातच नव्हे तर अनेक इतर देशातही स्वस्तिक चिन्हाला मानाचे स्थान आहे। जैन व बुद्ध धर्मांनीही स्वस्तिक चिन्हाला पूज्य मानले आहे। त्याचसाठी देवापुढे स्वस्तिकाची रांगोळी काढली जाते। तर श्रोते हो, जर तुम्हाला आजपर्यंत माहीत नव्हते की स्वस्तिकांची रांगोळी काढल्यानंतर घरात शुभ घटना घडतात, एक सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये येत राहते, त्यामुळे श्रोते हो, तुम्ही आजपासून स्वस्तिक काढायला सुरुवात करा आणि स्वस्तिकची रांगोळी दारापुढे दररोज काढत चला। एक छोटासा स्वस्तिक काढायचा आणि देवपूजा करायची, बघा किती प्रसन्न वातावरण राहतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होत असते आपल्या घरात। तर श्रोते हो, बघा तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि कमेंट, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।